पंतप्रधान ग्राम सड़क योजनेअंतर्गत शाहूवाड़ी व पन्हाळा तालुक्यातील 26.5 किलोमीटरच्या रस्त्याकरिता 18.41 कोटी रुपयांची मंजुरी। खासदार धैर्यशील माने। केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्राम सड़क योजनेतील तिसऱ्या टप्प्यांतर्गत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाड़ी पन्हाळा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा व मिरज तालुक्यातील 126 किलोमीटरचे 70 कोटी रुपयाचे रस्त्याकरिता करण्याकरिता प्रस्तावित केलेले आहेत। यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये शाहूवाड़ी व पन्हाळा तालुक्यातील एकूण 5 कामांकरिता 18.41 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली। खासदार माने म्हणाले, पंतप्रधान ग्राम सड़क योजना ही योजना राज्यात सन 2000 सालापासून राबवण्यात येत आहे। सध्या या योजनेचा तिसरा टप्पा कार्यान्वित असून यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शाहूवाड़ी तालुक्यातील प्रजिमा 8 साळशी सुपात्रे ते वरेवाड़ी या 3.38 किलोमीटरच्या रस्त्याकरिता 2.19 कोटी रुपये, पेरित कडवे मदलीवाड़ी ते करुंगळे या 6.73 किलोमीटरच्या रस्त्याकरिता 4.57 कोटी रुपये, अमेनी कारंडेवाड़ी ते मानगाव या 7.25 किलोमीटरच्या रस्त्याकरिता 5.36 कोटी रुपये, करंजोशी ते आरुळ आंबर्डे शिराळेतर्फे मलकापूर ते करंजोशी या 4.42 किलोमीटरच्या रस्त्याकरिता 3.26 कोटी रुपये, असे शाहूवाड़ी तालुक्यातील 22.66 किलोमीटरच्या 4 रस्त्याकरिता 16.22 कोटी रुपये, तसेच पन्हाळा तालुक्यातील प्रजिमा 09 माले पोखले बहिरेवाडी ते रामा 192 या 3.38 किलोमीटरच्या रस्त्याकरिता 2.19 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। दुर्गम डोंगराळ भागातील अनेक वर्ष प्रलंबित असलेले हे रस्ते मंजूर झाल्याने येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार असल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाड़ी पन्हाळा हातकणंगले शिरोळ व सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा व मिरज तालुक्यातील प्रस्तावित केलेल्या रस्त्यांपैकी उर्वरित रस्त्यांची ही कामे पुढील टप्प्यात लवकरच मंजूर करून आणणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले। विनोद पाटील, KWD न्यूज, सैनिक टाकळी।